शिवसेनेच्या कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक थोड्याच वेळात सुरू होते आहे. या बैठकीमध्ये युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यावर नेतेपदाची जबाबदारी अधिकृतपणे सोपवण्यात येणार असल्याचं समजतं आहे. तसंच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत मोठे संघटनात्मक बदल करण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुख पदावर म्हणजेच अध्यक्षपदी फेरनिवड केली जाणार आहे. मनोहर जोशी, लीलाधर डाके, सुधीर जोशी यांच्यासारखे ज्येष्ठ नेते यापुढे मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये असतील. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषद गटनेते अनिल परब यांना नेतेपदी बढती मिळण्याची शक्यता आहे. इलेक्शन के लिए हमें कोई अलग तैयारी करने की जरूरत नहीं. हम तो 24 घंटे और दिन 12 महीने हम लोग अलर्ट है, ऑलवेज काम करते हैं. तो इलेक्शन के लिए कोई स्पेशल करने की जरूरत नहीं. शिवसेना करके हम लोग तैयार है और कौन से भी इलेक्शन लड़ने या जीतने में हम लोग माहिर है. शेवटी सर्व सर्वा उद्धव साहेब ठाकरे जी ठरवतील ते आम्हाला सर मान्य असते आणि आम्ही आदेशाचे शिवसैनिक आहोत. संधी नाही मिळाली तरी आम्ही बिना संधीचं काय करतो तुम्ही सभागृहात पाहिलं आहे आणि सभागृहाच्या बाहेर पण पाहिलं आहे. त्यामुळे संधी मिळो ना मिळो बाळासाहेबांच्या विचाराने बांधलेले लोक आहोत. जिथं संधी मिळते तिथं सोनं करतो. तर ही महत्त्वाची बैठक आहे शिवसेनेच्या कार्यकारिणीची. थोड्याच वेळामध्ये ही बैठक सुरू होते आहे. सर्व प्रमुख पदाधिकारी आता या कार्यकारिणीला आलेले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. या बैठकीत युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यावर नेतेपदाची जबाबदारी अधिकृतपणे सोपवण्यात येणार असल्याचं समजतं आहे. त्याची केवळ आता औपचारिकताच बाकी आहे असं म्हणायला हरकत नाही. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये मोठे संघटनात्मक बदल करण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाचा नियम आहे त्यानुसार उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुख पदावर फेरनिवड केली जाणार आहे. पक्षाच्या अध्यक्षपदावर नेत्याची फेरनिवड करणं हा निवडणूक आयोगाचा नियम आहे. त्यानुसार या औपचारिकता आज पूर्ण केली जाईल. त्याचबरोबर आपण बघतो आहोत सध्या या ठिकाणी थेट दृश्य आहेत शिवसेनेच्या या कार्यकारिणीच्या महत्त्वाच्या बैठकीला काही वेळातच सुरुवात होते आहे. उद्धव ठाकरे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे अनेक मोठे नेते, पदाधिकारी आणि नेते देखील उपस्थित आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.